नमस्कार, मी मनोज होयर, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेसनं 5 जागांवर आपली उमेदवारी जाहीर केली, त्यात अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर ज्या बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे ती अत्यंत चर्चेत आहे. त्याला महत्वाचं कारण म्हणजे बळवंत वानखडे हे 2019 साली काँग्रेसमध्ये आले आणि दर्यापूरमध्ये कॅप्टन अभिजित अडसूळ जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळी त्यांना हरवून त्यांनी विजय प्राप्त केला. आज त्याच बळवंत वानखडे यांना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली. बरं, लोकसभेची उमेदवारी बळवंत वानखडे यांना सहज मिळालेली नाही. खर तर 5 वेळा या अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला झाला होता. अपवाद फक्त 2019 साली नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जोरावर अमरावतीच्या खासदार झाले आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष खासदार आहे म्हणून त्यांनी भाजपचं सहयोगी सदस्यत्व प्राप्त केलं आणि जे अपक्ष खासदाराला संसदेमध्ये करावं लिहिलं. हिंदुत्वाचा प्रचार केला, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण केलं आणि त्यांचं राजकारण हे केवळ अमरावतीमध्ये नाही तर ते मुंबईत सुद्धा गाजलं, पर्यायानं महाराष्ट्रात गाजलं. मुद्दा एवढाच आहे की बळवंत वानखडे यांना उमेदवारी मिळण्यामागे जो प्रभाव कामी आला तो होता माजी मंत्री, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा. यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांच्यासाठी आपलं राजकीय वजन वापरलं आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची दोन शकले झाली, दोन वेगवेगळे पक्ष आणि त्यातही आनंदराव अडसूळ हे लोकसभा मतदारसंघासाठी अडून बसले आणि त्यामुळे अमरावतीची जागा ही महायुतीमध्ये सुद्धा वादासाठी कारणीभूत ठरली, म्हणजे त्या जागेवर वाद वाढला. 20 जागांवर भाजपनं आपली यादी उमेदवारांची घोषित केली तरी जाहीर केली तरी सुद्धा इतर जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गट, भाजपच्या उरलेल्या काही जागा आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार काही जाहीर होत नाही आणि तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं भाजप सारख्या 20 जागा नव्हे, एवढ्या जागा त्यांना मिळतील की नाही माहिती नाही, पण 5 जागांवर आपले उमेदवार हे जाहीर केले. हे 5 उमेदवार जाहीर केले तेव्हा देशभरामध्ये काही जागांवर काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आणि या उमेदवारांसोबतच 5 नावं महाराष्ट्रातले निश्चित केले ज्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणताही संभ्रम नव्हता. जुलै 2023 मध्ये उद्धव ठाकरे हे अमरावतीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः अमरावती हा उद्धव ठाकरे गटासाठी म्हणजे त्यावेळच्या शिवसेनेसाठी सुद्धा हा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं. पण याच जागेवर काँग्रेसने सुद्धा आपला दावा ठोकला. यावेळी उद्धव ठाकरे यांचं स्वागत हे यशोमती ठाकूर यांनी केलं होतं आणि त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तिथले स्थानिक नेते हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही होते आणि त्यांनी सुद्धा दावा ठोकला. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतः दावा ठोकला तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अमरावती लोकसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकला आणि परस्पर दावे ठोकले असताना सुद्धा यशोमती ठाकूर या विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीसाठी जो आग्रह धरला तो शेवटी यशस्वी झाला. यामुळे अमरावतीच्या राजकारणामध्ये यशोमती ठाकूर यांचं राजकीय प्रभाव वाढला, त्यांचं वजनही वाढलं आणि त्या अमरावती जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेत्या झाल्या. तिवसा मतदार संघातनं अनेक वेळा आमदार राहिलेल्या आणि आता विद्यमान आमदार असलेल्या आणि माजी मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांचे पक्ष श्रेष्ठींसोबत असलेले संबंध सुद्धा या निमित्तानं कामी आले. सातत्यानं केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्या संपर्कात होत्या. याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडली आणि त्या ठिकाणी त्या निरीक्षक कधी प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. या सगळ्या कामाची दखल
कदाचित काँग्रेसनं घेतली असावी आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मान देत बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली गेली. बरं, महाराष्ट्रामध्ये ज्या 5 जागा काँग्रेसच्या आहेत ज्यावर उमेदवारी त्यांची जाहीर झाली, त्यात 3 विद्यमान आमदार लोकसभेची निवडणूक लढत आहे. एक तर सोलापूरहून प्रणिती शिंदे, दुसरीकडे पुण्यातल्या कसबा मतदारसंघातनं आमदार असलेले रवींद्र धंगेकर हे सुद्धा निवडणूक लढत आहेत, आणि तिसरी उमेदवारी आहेत या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांची. कोल्हापूरवरून शाहू महाराज यांना उमेदवारी दिली गेली आणि लातूरवरूनही उमेदवारी दिली गेली. हे 3 आमदार विद्यमान विधानसभेचे सदस्य हे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि तिन्ही आमदारांचा आग्रह होता की त्यांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची. पण आग्रह असून उपयोग नसतो, त्यासाठी राजकीय वजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे हे त्यांचे वडील खासदारही राहून चुकले, केंद्रीय मंत्रीही राहून चुकले आणि केंद्रात काँग्रेसच्या पक्ष संघटनेसाठी त्यांनी दीर्घकाळ काम सुद्धा केलं आणि स्वाभाविक आहे की सुशील कुमार यांचं राजकीय वजन सुद्धा हे अत्यंत महत्वाचं ठरलं. पण कसब्याची उमेदवारी म्हणजे कसब्याचे आमदार हे कायम भाजपचे राहिले आणि त्या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर कसब्यामध्ये विजय झाला तो काँग्रेसचा आणि या सगळ्या अपयशाच्या कालखंडामध्ये रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्यामुळे ते जायंट किलर ठरले. आता रवींद्र धंगेकर यांचं सुद्धा आक्रमक राजकारण पाहता काँग्रेसमध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळाली, त्यांच्या शब्दांना मान आला, वेगवेगळ्या मुद्द्यावर ते लढत होते, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल आणि ती दिली जाईल याचा अंदाज होता तोही खरा ठरला. पण विदर्भामध्ये केवळ अमरावतीच्या जागेची घोषणा झाली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बळवंत वानखेडे यांची उमेदवारी जेव्हा जाहीर झाली त्यावेळी खास करून लक्ष वेधलं गेलं यशोमती ठाकूर यांच्याकडे. यशोमती ठाकूर या बळवंत वानखेडे यांच्यासाठी का आग्रही होत्या त्याला महत्वाची काही कारण आहे. याच मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एका वर्तमानपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना सुद्धा हवी होती आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न होता अशी ती बातमी होती. त्या बातमीचीही मध्यंतरी चर्चा झाली. आता ही उमेदवारी बळवंत वानखेडे यांना द्यावी यामागे काँग्रेसचा एक विचार आणि तो म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या. पण हे सर्वांनाच माहिती आहे की नवनीत राणा यांचा विजय झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षामुळे जे आघाडीतले त्यावेळेचे अत्यंत 2 महत्वाचे मोठे पक्ष होते. या दोन्ही पक्षांनी नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार केला आणि त्याचा फायदा त्यांना झाला. नंतरच्या काळामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सोबत त्यांचे संबंध अत्यंत वेगळे झाले, दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आला आणि नंतरच्या काळात भाजपशी त्यांनी जवळीक केली, हेही त्याला एक कारण होत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवनीत राणांच्या उमेदवारीसाठी आग्रह होते आणि म्हणून काँग्रेसची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं ही नवनीत राणा यांच्या बाजूने पडली. मात्र या 5 वर्षामध्ये संपूर्णपणे परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती सगळी बदलली, सामाजिक तिथली समीकरण सुद्धा बदलली. जी जे मुस्लिम मत ही काँग्रेसमध्ये मुळे मिळाली नवनीत राणा असा जो दावा आता केला जातोय, त्यातही राजनीती राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांना असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे. यात आणखी एक मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला म्हणजे असा दावा आहे काँग्रेसच्या तिथल्या नेत्यांचा की 2019 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मदत केली, दोन्ही पक्षाचा पाठिंबा होता, प्रचारात सुद्धा ते अग्रेसर होते. पण या सर्वात जास्त जी मतं मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली असा दावा हा उद्धव ठाकरे यांच्या पुढे सुद्धा ठेवण्यात आला आणि ही सर्व मतं जी जास्तीत जास्त मतं मिळाली ही काँग्रेसची होती. खर तर आनंदराव गुढे हे 3 वेळा शिवसेनेचे खासदार होते, आनंदराव अडसूळ हे 2 वेळा खासदार होते आणि 6व्यांदा नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना पराभूत केलं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं त्यांना मिळाली. आता अमरावती जिल्ह्याचा इतिहास आपण पाहिला तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आपल्याला यासाठी वाटतो कारण 5 वेळा शिवसेनेच्या उमेदवारांनी आनंदराव गुढे आणि आनंदराव अडसूळ
या दोघांनी मिळून एकूण 5 वेळा संसदेमध्ये अमरावती लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या अगोदरचा इतिहास हा थोडासा वेगळा होता. आता ज्या बळवंत वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर तो 19 वर्षाचा राजकीय इतिहास आहे. म्हणजे लिपिक या पदावर बळवंत वानखेडे काम करत होते, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजकारणाला सुरुवात केली. मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गवई गट हा सक्रिय आहे आणि त्याचे प्रमुख म्हणून आता राजेंद्र गवई हे काम पाहतात, जे महाविकास आघाडीच्या पूर्वीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणात 15 वर्षाच्या सत्ता कारणामध्ये राजेंद्र गवई यांचं नाव यायचं आणि त्यांचीही त्यांच्या पक्षाची युती राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची व्हायची. पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या तर्फे त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर इथल्या लिहगाव इथून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि ते तिथले सरपंच झाले. तिथून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सरपंच झाले, नंतर त्यांनी 2014 मध्ये अभिजित अडसूळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली विधानसभेची, मात्र त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला 2019 साली आणि गवई गटाशी त्यांनी बंडही केलं. काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते दर्यापूर मधून निवडून आले आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीत त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. असा हा बळवंत वानखेडे यांचा एकंदरीत राजकीय प्रवास. पण यात यशोमती ठाकूर यांनी बाजी का मारली तर विदर्भामधून केवळ आणि केवळ एका जागेवर काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलेली आणि ती म्हणजे अमरावती लोकसभा. इतर अनेक जागांवर काँग्रेसचा दावा आहे महाविकास आघाडीमध्ये, पण या जागेवर मात्र महाविकास आघाडीचं एकमत झालं. यासाठी यशोमती ठाकूर यांची यांचे दावपेच हे कारणीभूत ठरले असंही बोललं जातं. कारण जुलै महिन्यामध्ये 2023 साली उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंचा आग्रह हा उद्धव गटासाठी असला तरी सुद्धा त्याचवेळी त्यांचं स्वागत करणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी मात्र त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी जर काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीची जागा आपण जिंकू शकतो अशा पद्धतीचं त्यांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यशोमती ठाकूर स्वतः यशस्वी झाल्या आणि महाविकास आघाडीच्या ज्यावेळी बैठका झाल्या त्या बैठकीत सुद्धा इतर नेत्यांनी सुद्धा हाच मुद्दा पटवून दिला आणि त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला सोडावी लागली, म्हणजे उद्धव गटाला सोडावी लागली, उद्धव ठाकरे गटाला. हेही त्यामागचं एक कारण समजलं जात. मात्र अमरावती लोकसभेची जागा मिळून यशोमती ठाकूर यांनी बाजी तर मारली पण काँग्रेसच्या वरच्या फळीमध्ये पुन्हा एकदा यशोमती ठाकूर यांचं नाव घेतलं गेलं. काँग्रेसच्या त्या राज्याच्या कार्याध्यक्ष राहून चुकल्या. इंदिरा या नेत्यांशी त्यांचा उत्तम संपर्क आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा इतर राज्यात त्यांनी पक्ष संघटनेचं काम केलं. जी जबाबदारी त्यांना दिली गेली निरीक्षक म्हणून ही जबाबदारी त्यांनी पार पाडली. आता विदर्भातल्या अनेक जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. ज्या जागांवर काँग्रेसचा दावा आहे पण तो दावा त्याचवेळी खरा ठरेल ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिली जाईल. वर्धा लोकसभेचं प्रतिनिधित्व हे काँग्रेसनं संसदेमध्ये अनेक वेळा केला. वसंत साठे पासूनचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण यावेळी मात्र वर्धेची जागा लोकसभेत काँग्रेसला मिळेल किंवा नाही हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. उलट पक्षी काँग्रेसनं आपला दावा सोडून दिला होता अशाच प्रकारची बातमी ही जास्त चर्चेत होती. त्यानंतर तिथले स्थानिक नेते हे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की काँग्रेससाठीच जागा राखीव आहे. पण आताची बातमी येते ती अशी येते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात आली आहे आणि काँग्रेसनं आपल्या उमेदवारीचा हट्ट हा सोडून दिल्याचंही बोललं जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोणाला उमेदवारी दिली जाईल तर अनेक लोक इच्छुक आहेत. एक तर हर्षवर्धन देशमुख जे माजी राज्यमंत्री होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटासोबत आहेत, मोर्चेचे आमदारही होते, यांना ही उमेदवारी दिली जाईल. पण त्यांनी मात्र उदासीनता दाखवली, एक तर वयाचं कारण, दुसरं आर्थिक कारण ही सांगितलं जात.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर उमेदवारी दिली तर तगडा उमेदवार राष्ट्रवादी पक्षासाठी सुद्धा आताच्या घडीला नाहीये. त्यापेक्षा जर काँग्रेसचे नेते तिथे सक्रिय राहिले असते तर कदाचित चारुलता राव टोकस यांना उमेदवारी मिळाली असती. नेहमीप्रमाणे सागर मेघे यांचं नाव हे घेतलं जातं पण ते सुद्धा इच्छुक नाही आहेत. उलट पक्षी तिथले नेते आर्थिक कारणामुळे त्यांचं नाव हे चर्चेत ठेवतात. असं सगळं विदर्भातल्या वेगवेगळ्या जागेवर सुरू असताना सुद्धा अमरावतीची जागा ही जाहीर झाली यामागचं एक हे कारणही सांगितलं जात आहे की बळवंत वानखेडे हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आणि त्यातली एकंदरीत मुस्लिम बहुजनांची मतं पाहता या गटातली राखीव गटातली मतं पाहता त्यांचा विजय हा सुनिश्चित केला जाऊ शकतो असा काँग्रेसच्या तिथल्या नेत्यांचा दावा हा काँग्रेस श्रेष्ठींसमोर होता. आणि बरीच समीकरण जर जुळून आली तर हा विजय सुनिश्चित केला जाऊ शकतो असा दावा सुद्धा तिथल्या नेत्यांनी केला आणि तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना पटला असं म्हटलं जात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण प्रतिक्रिया जरूर नोंदवा कमेंट बॉक्स मध्ये. आणि आपण जर आमचं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल तर ते अवश्य करा. धन्यवाद.